हॅलो मुलांनो, चला वेगवेगळे आकार वापरून चित्र काढूया. अशा प्रकारची आगगाडी म्हणजे ट्रेन बनवूया. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण आयताकृती काढूया. मग हा चौरस, त्यावर हा चपटा आयत, मग पुन्हा एक आयत आणि त्यावर एक चपटा आयत, पुन्हा एक आयत आणि त्यावर एक चपटा आयत. अगदी मगाशी काढला तसा. आलं लक्षात? आता चौरसाच्या आत एक आयत, इथे एक उभा आयत आणि एक चौरस, मग पुन्हा उभा आयत आणि एक चौरस. इथे एक त्रिकोण काढूया आणि इथे एक, इथे एक वर्तुळ आणि इथे पण एक वर्तुळ, मग या डब्याखाली एक वर्तुळ, मग इथे इथे एक वर्तुळ आणि इथे पण. आता आणखी काय करूया बरं? इंजिनच्या वरच्या बाजूला धूर निघण्यासाठी असा आकार बनवूया. पहा, चित्र तयार झालं. चला आता ह्यात आपण रंग भरूया. चालेल? चला, सगळ्यात आधी काय केलं, ह्या आयतात रंग भरूया, त्यानंतर या चौरसात पिवळा रंग आणि इथे एक सरळ रेष, मग हा चपटा आयत. आता हा आयत, एक सरळ रेष आणि वरचा हा चपटा आयत. मग ह्या आयताला जांभळा रंग देऊया, त्यावरचा हा चपटा आयत, इथे हा त्रिकोण आणि हा आणखी एक. यासाठी अशा प्रकारचा एक आयत, इथे उभा आयत आणि नंतर एक चौरस, पुन्हा एक उभा आयत आणि एक चौरस. झालं? मग इथे हे दोन वर्तुळ, इथे थोडं लहान आकाराचं वर्तुळ आणि इथेही, मग इथे आणि इथे. आता इथे पहा, इंजिनची वाफ जाण्यासाठी असलेल्या आकृतीत रंग भरूया. झाली आपली आगगाडी तयार. आता फुलं आणि हिरवळ असेल असं चित्र काढूया. सगळ्यात आधी खालच्या बाजूला आपण असे त्रिकोण काढूया, मग त्रिकोणांनी बनलेली एक चांदणी म्हणजेच स्टार काढूया, त्यामध्ये एक वर्तुळ आणि ही थोडी तिरपी रेष, त्यानंतर इथे वरच्या बाजूला एक वर्तुळ आणि त्याच्या आत एक वर्तुळ, मग इथे एक उभी रेष आणि आणखी एक चांदणी आणि त्यात एक वर्तुळ आणि मग सरळ रेष. आता आपण हे तीन चौरस असे काढूया आणि एका सरळ रेषेने खालच्या एका त्रिकोणाशी जोडूया असे, मग एक चांदणी, त्यातलं वर्तुळ आणि ह्या चांदणीला खालच्या एका त्रिकोणाशी रेषेने जोडूया. आता एक, दोन, तीन, चार, पाच वर्तुळ आणि मध्यभागी चौरस. आता इथे पहा, हे तीन चौरस. आता इथे या दोन वर्तुळांनी फूल तयार करूया, मग एक चांदणी आणि त्यात एक वर्तुळ आणि हे खालच्या त्रिकोणाला जोडूया. आता ह्यात रंग भरूया. ठीक, हे पहा, आपण त्रिकोणात कोणता रंग भरला? हिरवा रंग. हे झालं गवत. मग आपण ह्या चांदणी मध्ये रंग भरला, ती फुलासारखे दिसते पहा, त्यातल्या वर्तुळात पिवळा रंग भरला, इथे दोन वर्तुळ बनवून त्यात सुद्धा आपण रंग भरला. इथे ह्या चौरसात आणि ह्या वर्तुळांमध्ये वेगवेगळे रंग भरले, आपलं चित्र तयार झालं. मुलांनो, अशा प्रकारचं चित्र तुम्ही घरी करून पहा, ठीक आहे, आणि त्यात रंग भरा. पुन्हा भेटू, काळजी घ्या, बाय बाय.